पाळीच्या समस्येमुळे महिला त्रस्त असतात. कित्येक कारणांमुळे पाळी अनियमित येते असं खूप महिलांमध्ये दिसून येतं. पाळी नियमित होण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात. तीळ. तीळ रात्रभर पाण्यात भिजवावे आणि सकाळी ते गाळून घ्यावे. हे पाणी दिवसातून 2 वेळेस प्यावे. असे केल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते. जिरे. जिऱ्याच्या नियमित सेवनाने पाळी नियंत्रित राहते. तसेच पाळीच्या दरम्यान होणारा त्रास देखील कमी होतो. 1 चमचा जिरे मधासोबत रोज घ्यावे. पपई. पपई मध्ये विविध पोषक घटक असतात, त्यामुळे पपई ही अनेक आजारांना दूर ठेवणारी औषधी वनस्पती आहे. ज्यांना पाळीच्या समस्या आहेत त्यांनी कच्च्या पपईचे सेवन करावे, यामुळे पाळीच्या समस्या दूर होतात. तुळस. पाळी नियमित येण्यासाठी रोज तुळशीचा रस आणि मध एकत्र करून त्याचे सेवन केल्याने नक्की फरक पडतो. धणे आणि बडीशेप. धणे आणि बडीशेप यांचा काढा रोज एकदा तरी घ्यावा. यासाठी धणे आणि बडीशेप रात्री पाण्यात भिजवावे आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे. त्याचसोबत धणे आणि बडीशेप खावी. असे नियमित केले तर अनियमित पाळीच्या समस्येतून सुटका होते. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.